रियरिंग एंड टैमिंग ऑफ हनी बीज फॉर द पर्पस ऑफ हनी एंड वैक्स दैट इज कॉल्ड एज एपिकल्चर। आपल्याला मध मिळवायचा आहे आणि वैक्स सुद्धा मिळवायचा आहे। एग्रीकल्चर सेक्टर मध्ये पाहिलं तर एग्रीकल्चर सेक्टर मध्ये सर्वात महत्त्वाचा पॉलिनेटिंग एजंट कोणता? हनी बीज। पॉलिनेशनची प्रोसेस एग्रीकल्चर सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर करणारे इन्सेक्ट म्हणजे हनी बीज। या हनी बीजमध्ये जे हनी कॉम आहे त्याच्यामध्ये जे इन्सेक्ट आहेत ते थ्री टाइपचे इन्सेक्ट असतात। या हनी कॉम मध्ये सिंगल क्वीन आहे। नियर अबाउट 200 ड्रोन्स आहेत, हॅप्लॉइड मेल्स आहेत आणि राहिलेले सर्व इन्सेक्ट यामध्ये कसे आहेत? वर्कर्स आहेत, स्टराइल फिमेल त्याला आपण म्हणू, स्टराइल फिमेल्स म्हणू आपण त्याला। तर हनी बीज ज्या आहेत त्याच्या अनेक महत्वाच्या स्पीसीज आपल्याकडे यूज केल्या जातात। अफिस डॉर्सॅटा, रॉक बी, वाइल्ड बी, आग्या महाल आपण पाहिलेलं आहे काही काही ठिकाणी भयानक असतं ते। हे कुणीही डोमेस्टिकेट करत नाही। अपिस फ्लोरिया स्मॉल आहेत, हे स्मॉल कॉम बनवतात। अपिस इंडिका इंडियन व्हरायटी आहे, इझिली डोमेस्टिकेट करता येते आणि हनी आणि वॅक्स 35 ते 45 किलोग्रॅम पर इयर एवढा मध यामध्ये मिळवला जातो। आणि अफिस मेलिफेरा युरोपियन बी आहे, लार्ज बिल्ड, लार्ज कॉम बिल्ड करते आणि 45 ते 180 किलोग्रॅम पर इयर एवढा हनी आपल्याला मिळवून देते। आणि म्हणून मोठ्या प्रमाणावरती आज आपण मेलिफेरा आणि इंडिका या दोन स्पीसीजचा वापर या ॲपिकल्चरमध्ये मोठ्या प्रमाणावर आपण करत आहोत। आता जे हनी कॉम्ब आहे त्या ठिकाणी एकच क्वीन असते, एकच क्वीन आहे या ठिकाणी आणि या क्वीनला खाण्यासाठी स्पेशल असं फूड आहे, हनी प्लस पोलन ग्रेन। आणखी त्यात कंटेंट वेगवेगळे मधामध्ये मिक्स करून एक स्पेशल फूड बनवलं जातं, त्याचं नाव रॉयल जेली। आणि इट इज सिक्रेटेड बाय नर्स बीज। आणि ही क्वीन फर्टिलाइज्ड आणि अनफर्टिलाइज्ड एग रिलीज करते 1500 ते 2000। या क्वीनला फर्टिलाइज करण्याचं काम हॅप्लॉइड मेल्स किंवा ड्रोन्स करतात। 200 आसपास ड्रोन्स असतात आणि या 40-50 हजार इन्सेक्ट मध्ये राहिलेले सर्व इन्सेक्ट आहेत ते असतात स्टराइल फिमेल्स, त्यालाच आपण म्हणतो वर्कर्स। या वर्कर्स मध्ये सुद्धा टॉप ऑफ द बिल्डिंग, बिल्डिंगच्या टॉपला सेफ ठिकाणी हनी कॉम कन्स्ट्रक्ट करणं, त्याच्यासाठी यांच्यामध्ये स्पेशल इन्सेक्ट काम करतात, त्यांना म्हणायचं बिल्डर्स। जे प्रोटेक्शन करतात एनिमीज पासून या हनी कॉमचं त्यांना गार्ड बीज म्हणायचं।
फ्लावरिंग प्लांट नेमके कुठे आहेत त्याची माहिती देणारे जे आहेत त्यांना स्काउट बीज म्हणायचं. या स्काउट बीज आहे, आपण त्याच्यावर चर्चा करू नंतर. त्या हनीकॉमला रिपेअर करण्याचं काम करणारे रिपेअर्स आहेत. त्यानंतर हनी कलेक्ट करण्याचं काम फोरेजर करतात. या ठिकाणी तो हनी कॉन्सन्ट्रेटेड बनावा याच्यासाठी त्या ठिकाणी फॅनर पण असतात आणि क्वीनला सांभाळण्यासाठी दासी म्हणजे नर्स बीज असतात. असे हे हॅप्लॉइड मेल्स आहेत 200 आसपास. एक मोठी क्वीन आहे आणि राहिलेले सर्व इन्सेक्ट 40,000-50,000 इन्सेक्ट मध्ये राहिलेले सर्व जे आहेत ते या टाईपचे आहेत. आता मेल काय करणार, क्वीनला फर्टिलाइज करणार आणि ही क्वीन इट रिलीजेस टू टाइप्स ऑफ एग्स. दोन प्रकारची अंडी घालणार, फर्टिलाइज्ड एग्स अँड अनफर्टिलाइज्ड एग्स. फर्टिलाइज्ड एगचा क्रोमोसोम नंबर 32 आहे, त्यापासून बनतात वर्कर्स म्हणजे स्टराइल फिमेल्स. आणि अनफर्टिलाइज्ड एग क्रोमोसोम नंबर 16 आहे, अनफर्टिलाइज्ड एग्स कन्वर्टेड इनटू ड्रोन्स, दॅट इज हॅप्लॉइड मेल्स. डायरेक्टली पार्थेनोजिनेसिस प्रोसेसनं मेल तयार होतात. हॅप्लॉइड असतील तर 100% मेल आणि डिप्लॉइड असतील तर 100% फिमेल. म्हणजे प्लॉइडी लेवल इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स इन हनीबी. तर अशा प्रकारचे हे इन्सेक्ट इथं आहेत. आता स्काउट बीज जे आहेत ते स्काउट बीज फ्लावरिंग प्लांट कुठं कुठं आहेत याच्या सर्च मध्ये सतत फिरत असतात. आणि समजा या दिशेनं 100 मीटरच्या आत या दिशेनं त्यांना फ्लावरिंग प्लांट आढळले तर ते स्काउट बीज इथं येणार. आणि या ठिकाणी असा डान्स परफॉर्म केला जाईल, असा डान्स परफॉर्म केला जाईल. अशी जाणार, अशी येणार. दॅट स्काउट बीज परफॉर्म द पिक्युलर टाईप ऑफ डान्स कॉल्ड ॲज राऊंड डान्स. याला आपण काय म्हणतो, राऊंड डान्स. 100 मीटरच्या आत जर फ्लावरिंग प्लांट असतील तर मॅसेज असा दिला जातो. आणि 100 मीटरपेक्षा जास्त अंतरावर जर फ्लावरिंग प्लांट एखाद्या दिशेनं असतील तर ती स्काउट बी इथं येणार आणि डान्स करताना ती अशी 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 डान्स करणार, पुन्हा अशी 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 हलवत 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 डान्स करणार. सच टाईप ऑफ पिक्युलर डान्स इज कॉल्ड ॲज वॅगलिंग. वॅगलिंग डान्स म्हणतो आपण. तर असे डान्स करून इन्फॉर्मेशन दिली जाते आणि मग ते फोरेजर जे आहेत
ते इन्सेक्ट त्या दिशेनं जातात, नेक्टर सक करतात, नेक्टर सक केल्यानंतर एक केमिकल तिथं सोडतात. थोडक्यात काय माहिती दिली येणाऱ्या बीला, येथे नेक्टर उपलब्ध आहे असं केमिकल तिथं सिक्रेट केलं. दुसरी हनी बी आल्यानंतर पाहिलं, केमिकल सांगतंय काय नेक्टर आहे, चला सक करा. सक करून जाताना येथे नेक्टर उपलब्ध आहे, पुन्हा अजून मेसेज दिला. आणि नेक्टर समजा संपला तर जाताना सिक्रिशन करून सांगणार, येथे नेक्टर उपलब्ध नाही, प्रयत्न करू नका. अशा प्रकारे माहिती देतात आणि तो नेक्टर इथं आणला जातो आणि त्याच्यापासून त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये हा पाठवला, त्यांनी सक केलेला नेक्टर जाणार आणि त्याच्यापासून बनणार मध, हनी. तर नॅचरल अशा प्रकारे हे जगत असतात. आणि एखाद्या वेळी एका मधमाशाचं हे पोळं जे आहे तिथं इन्सेक्ट भरपूर क्राऊड तयार झाला, तर त्यातले बरेचसे ग्रुप, मग तिथून एखादा ग्रुप आहे तर एखादा ग्रुप तिथून निघून जातो दुसरीकडं आणि नवीन ठिकाणी हनीकॉम कन्स्ट्रक्ट करतो, त्याला स्वार्मिंग असं आपण म्हणतो. हे फंक्शन्स आपण सांगितलेले आहेतच. आर्टिफिशियल बी वायू बनवलं जातं, त्याच्यामध्ये प्लेट्स असतात, त्या प्लेटमध्ये हेक्झागोनल होल्स असतात आणि त्याला वॅक्स लावलेला असतो. ही प्लेट आपल्याला दिसते, हा अशा प्लेट्स असतात, त्याच्यामध्ये चेंबर्स असतात आर्टिफिशियल बी वायू मध्ये. आणि आपण काय करतो, ते आर्टिफिशियल बी वायू जे आहे फ्लावरिंग प्लांट जिथं आहे तिथं नेऊन ठेवणार, त्यात क्वीन इन्सर्ट करणार, हळूहळू हळूहळू हळू कॉलनी तयार होणार आणि तिथं एक मधमाशाचं पोळं तयार होणार, त्यांची कॉलनी तयार होणार आणि त्यांची सगळी कामं तिथं सुरू होतील. तिथं सफिशियंट मध जमा झाला की या प्लेट्स हे उघडणार आपण, स्पेशल ड्रेस घालायचे आणि ड्रेस घालून तो मध तिथला काढून घ्यायचा. हे स्पेशल ड्रेस घातलेले आहेत, आता हे ओपन करणार आणि त्यातला मध काढून घेणार. या मधामध्ये लिवेलोज आणि डेक्स्ट्रोज नावाच्या शुगर आहेत, स्वीटनर म्हणून त्याचा वापर केला जातो. आयुर्वेदिक औषध कुठलंही मधात घ्या, आयुर्वेदिक औषध म्हटलं की मधात घ्या. त्याच्यामध्ये सिंपल शुगर आहेत, एन्झाईम्स आहेत, मिनरल्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत. रॉयल जेली जे आहे, इट इज अ मिक्सचर ऑफ हनी, पोलन ग्रेन, सलायवा ऑफ हनी एक्सेट्रा, क्वीनला खाण्यासाठी. आणि क्वीन मिली तर दुसऱ्या एखाद्या वर्करला रॉयल जेली खायला द्यायचं, ती क्वीन बनणार. हनीची मेडिसिनल व्हॅल्यू फार आहे, त्यामुळं आयुर्वेदिक युनानी मेडिसिन मध्ये कोणतंही औषध घेताना मधाबरोबर घ्या असं सांगितलं जातं. न्यूट्रिशनल व्हॅल्यू चांगली आहे, त्याबरोबरच हनीमुळं हिमोग्लोबिन सुद्धा आपलं वाढतं. त्याचबरोबर कफ आणि रेस्पायरेटरी प्रॉब्लेम वर ट्रीटमेंट म्हणून हनीचा वापर केला जातो. आणि यामधून मिळणारा वॅक्स आहे, ॲपिकल्चर मधून मिळणारा वॅक्स आहे, तो वॅक्स इलेक्ट्रिकल इन्सुलेटर म्हणजे शॉक बसू नये म्हणून इन्सुलेटर म्हणून वापर केला जातो. त्याचबरोबर कॅन्डल्स बनवण्यासाठी, कॉस्मेटिक्स बनवण्यासाठी, पॉलिश करण्यासाठी वॅक्सचा वापर केला जातो, मॉडेलिंगसाठी वापर केला जातो. आणि हनी बी हा
अतिशय महत्त्वाचा इन्सेक्ट आहे ॲग्रिकल्चरमध्ये, बिकॉज दॅट हनी बी इज मेन पॉलिनेटर ॲग्रिकल्चरल क्रॉपमध्ये. मुख्यतः पॉलिनेशन हनी बी मार्फत होतं. त्यानंतर फिशरीज, फिशरी अँड इंडस्ट्री ऑफ कॅचिंग, प्रोसेसिंग, सेलिंग ऑफ फिश, सेल फिश, अदर ॲक्वॅटिक ॲनिमल्स लाईक प्रॉन, क्रॅब, लॉबस्टर, इडिबल ओयस्टर्स एक्सेट्रा. म्हणजे फक्त मासे पकडतो असं नाही आहे, त्याच्याबरोबर इतर ॲक्वॅटिक ॲनिमल्स प्रॉन आहे, क्रॅब, खेकड्याची आमटी, लॉबस्टर, इडिबल ऑयस्टर वगैरे यांचा उपयोग आपण करतो. फिशरीज प्रोव्हाइड्स इन्कम अँड एम्प्लॉयमेंट टू मिलियन्स ऑफ फिशरमॅन अँड फार्मर्स. लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम फिशरी करते. ॲक्वाकल्चर म्हणजे ॲक्वॅटिक ॲनिमल्सचं कल्चर आणि पीसी कल्चर म्हणजे फिश फार्मिंग करणे आर टेक्निक्स टू इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल्स. आज आपण फोकस कुणीकडे देत आहे? ब्ल्यू रिव्होल्यूशन. आपण ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये डिअर फ्रेंड्स, आवर नेक्स्ट आर्टिकल इज आयुर्वेदिक युनानी मेडिसिन मध्ये कोणतंही औषध घेताना मधाबरोबर घ्या असं सांगितलं जातं. न्यूट्रिशनल व्हॅल्यू चांगली आहे, त्याबरोबरच हनीमुळं हिमोग्लोबिन सुद्धा आपलं वाढतं. त्याचबरोबर कफ आणि रेस्पायरेटरी प्रॉब्लेम वर ट्रीटमेंट म्हणून हनीचा वापर केला जातो. आणि यामधून मिळणारा वॅक्स आहे, ॲपिकल्चर मधून मिळणारा वॅक्स आहे, तो वॅक्स इलेक्ट्रिकल इन्सुलेटर म्हणजे शॉक बसू नये म्हणून इन्सुलेटर म्हणून वापर केला जातो. त्याचबरोबर कॅन्डल्स बनवण्यासाठी, कॉस्मेटिक्स बनवण्यासाठी, पॉलिश करण्यासाठी वॅक्सचा वापर केला जातो, मॉडेलिंगसाठी वापर केला जातो. आणि हनी बी हा अतिशय महत्त्वाचा इन्सेक्ट आहे ॲग्रिकल्चरमध्ये, बिकॉज दॅट हनी बी इज मेन पॉलिनेटर ॲग्रिकल्चरल क्रॉपमध्ये. मुख्यतः पॉलिनेशन हनी बी मार्फत होतं. त्यानंतर फिशरीज, फिशरी अँड इंडस्ट्री ऑफ कॅचिंग, प्रोसेसिंग, सेलिंग ऑफ फिश, सेल फिश, अदर ॲक्वॅटिक ॲनिमल्स लाईक प्रॉन, क्रॅब, लॉबस्टर, इडिबल ओयस्टर्स एक्सेट्रा. म्हणजे फक्त मासे पकडतो असं नाही आहे, त्याच्याबरोबर इतर ॲक्वॅटिक ॲनिमल्स प्रॉन आहे, क्रॅब, खेकड्याची आमटी, लॉबस्टर, इडिबल ऑयस्टर वगैरे यांचा उपयोग आपण करतो. फिशरीज प्रोव्हाइड्स इन्कम अँड एम्प्लॉयमेंट टू मिलियन्स ऑफ फिशरमॅन अँड फार्मर्स. लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम फिशरी करते.
कल्चर म्हणजे ॲक्वॅटिक ॲनिमल्स चं कल्चर आणि पीसी कल्चर म्हणजे फिश फार्मिंग करणे आर टेक्निक्स टू इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल्स. आज आपण फोकस कुणीकडं देत आहे? ब्ल्यू रिव्होल्यूशन. आपण ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये हरित क्रांती केली, ग्रीन रिव्होल्यूशन. आपण मिल्क प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर वाढवत आहोत, व्हाईट रिव्होल्यूशन. आणि फिश प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर फिशरी इंडस्ट्रीच्या मार्फत वापरतोय, वाढवतोय, म्हणजे ब्ल्यू रिव्होल्यूशन. हे सुद्धा आपलं टार्गेट आहे. मराईन वॉटर फिशरी. मराईन वॉटर फिशरीमध्ये जवळपास 6,500 किलोमीटरचा एरिया भारताला कोस्टल रिजनचा लाभलेला आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर 720 किलोमीटरचा एरिया कोस्टल लाईनचा आपला आहे. त्यामुळं आपल्याला मोठं वरदान मिळालेलं आहे. आता मराईन वॉटर फिशरीमध्ये आपण काही करत नाही आहे, आपण फक्त काय समुद्रामध्ये केली जाणारी मासेमारी आहे, त्याच्यामध्ये आपण काय करतो, ट्रेनिंग घेतलेलं असलं पाहिजे. कोणत्या भागात कोणता फिश मिळतो, कोणत्या सीझनमध्ये मिळतो याची माहिती असली पाहिजे. कोणत्या प्रकारचा फिश पकडण्यासाठी कोणत्या प्रकारचं नेट वापरायचं याची माहिती असली पाहिजे. फिशचा ब्रीडिंग सीझन ज्यावेळी असतो त्यावेळी फिश कॅचिंग करायचं नाही. म्हणून आपल्याकडं नारळी पौर्णिमा झाली, समुद्र शांत होतो आणि मग समुद्राची पूजा कोळी बांधव करून फिश कॅचिंगच्या प्रोसेसला सुरुवात करतात. क्रस्टेशियन फिशरी आहे, मोलस्काची फिशरी आहे. हा, आणि या समुद्रामधून आपल्याला पॉम्फ्रेट, पॉपलेट फार प्रसिद्ध मासा आहे, बॉम्बे डॉक, सार्डाइन, ईल, हिल्सा, सॅल्मॉन, मॅक्रेल असे वेगवेगळ्या प्रकारचे फिश समुद्रामधून आपल्याला मोठ्या प्रमाणावर मिळतात. तसा कोस्टल लाईनचा आपल्याकडे विचार केला तर इथं कोस्टल इनशोअर फिशरी म्हणजे समुद्रापासून 3 मैल आत कडकडणी केली जाणारी मासेमारी म्हणजे कोस्टल ऑर इनशोअर. आणि 44% मराईन वॉटर फिश कॅप्चर या पद्धतीनं केला जातो, समुद्रामध्ये कडकडणी केली जाणारी मासेमारी 3 मैल कोस्टल रिजनला. त्याचबरोबर जर आपण मासेमारी डीप सी मध्ये ऑफशोअर फिशरी त्याला आपण म्हणतो, 12 किलोमीटर पासून 200 माइल्स पर्यंत जर डीप सी मध्ये मासेमारी केली तर त्याला आपण म्हणतो डीप सी ऑर ऑफशोअर. हे प्रमाण कमी आहे, 11% यामधून मासेमारी केली जाते आणि त्यामध्ये सार्डाइन, मॅक्रेल, शार्क, रेज असे मिळतात. महाराष्ट्राचा विचार केला तर 720 किलोमीटरचा एरिया आहे आणि पॉप्युलर आपल्याला काय मिळतं, इथं प्रॉन मिळतात, मॅक्रेल मिळतं, बॉम्बे डॉक मिळतं. हा, गुजरात हॅज लार्जेस्ट कोस्टल लाईन, गुजरातचा समुद्र किनारा जास्त आहे. आता हे जे मासे मिळतात ते कॅप्चर करायचे, कॅप्चर करण्यासाठी मासे पकडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नेट्स वापरले जातात.
जसं रामपानी डिंगी मचवा मचवा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती मचवा या नेटचा वापर केला जातो. अनेक प्रकारचे नेट्स अनेक प्रकारच्या फिशला कॅप्चर करण्यासाठी वापरले जातात. कास्ट नेट, घागरा, पर्स नेट, ड्रॅग नेट, डीप नेट, बॅग नेट, डोल नेट, ट्रॅप्स, अँगलिंग, स्टँड स्ट्रँडिंग, अनेक प्रकारचे नेट्स वापरले जातात आणि फिश कॅप्चर केला जातो. आता पीसी कल्चर फ्रेश वॉटर फिशरीमध्ये आपल्याला गोड्या पाण्यात मासेमारी करायची आहे. गोड्या पाण्यात मासेमारी करायची म्हटल्यावर नदीमध्ये केली जाणारी मासेमारी, तलावामध्ये केली जाणारी मासेमारी, डॅममध्ये केली जाणारी मासेमारी हे तर प्रकार नैसर्गिक मासेमारीचे आहेतच. काही काही मोकळी लोक निवांत आपलं दिवसभर मासेमारी करतात, जातात आणि मासेमारी करतात जिथं कुठं फ्रेश वॉटर त्यांना अवेलेबल आहे तिथं. परंतु आपण आर्टिफिशियली म्हणजे आपण वेगवेगळे पॉन्ड्स बनवू शकतो आणि त्या पॉन्ड्स मध्ये आपण काय करणार, पहिलं अप्रोप्रिएट चांगले ब्रीड मिळवणार, त्यांना एफएसएचं इंजेक्शन देणार, ब्रीडिंग घडवून आणणार, त्यांचे जे एग्स मिळतात फर्टिलाइज्ड एग्स ते आपण हॅचरीमध्ये घेणार, तिथं स्पॅनिंग होणार, 2 ते 3 दिवसात त्याला माउथ अपिअर होतं, स्पॅनिंग प्रोसेस झाली, मग त्याचे फ्राय होणार, फिंगरलिंग्स होणार, फायनली ॲडल्ट फिश त्याचे बनणार आणि हे वेगवेगळ्या टँकमधून आपण ट्रान्सफर करत असतो. वेगवेगळ्या टँकमधून आपण हे फिश ट्रान्सफर करत असतो. तर अशा प्रकारे आपण फिश फार्मिंगची प्रोसेस करतो. बघा, वेगवेगळे टँक्स आपण मिळवतो, त्यामध्ये हॅचरी टँक आहे, 2-3 दिवस तिथं ठेवायचे, तिसऱ्या दिवशी माउथ तयार झालं की त्याला स्पॅन म्हणायचं, ते नर्सरी टँकमध्ये ठेवायचे, त्यांना फ्राय म्हणायचं, 15 दिवस ठेवायचे, तिथून रिअरिंग टँकमध्ये ठेवायचे 2-3 महिने, त्याच्यापासून बनणार फिंगरलिंग्स, नंतर स्टॉकिंग टँकमध्ये ठेवायचे, त्यापासून ॲडल्ट बनणार आणि मग नेट्स वापरून वेगवेगळ्या प्रकारचे नेट्स वापरून हे फिश कॅप्चर केले जातात. तुम्हाला मी याची प्रोसेस जी आहे ती एका ॲनिमेशनद्वारे संपूर्ण याचं टेक्निक दाखवतो. आता जे फिश पकडलेले आहेत ते प्रिझर्व कसे करायचे, फिश प्रिझर्वेशन कसं करायचं, एक तर चिलिंग मेथड आहे फ्रीझिंग, मोठ्या मोठ्या पेट्यामध्ये बर्फ बर्फाच्या पेट्यामध्ये मासे ठेवून त्याचा ट्रान्सपोर्ट मग वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो, कॉमन मेथड आहे ही. कॅनिंग आहे, सॉल्टिंग आहे, सन ड्राइंग. काही काही आपण समुद्र किनारी गेलो तर बरेच मासे वाळत घातलेले असतात, हे वाळत घातलेले मासे वाळल्यानंतर त्याचं फिश फ्लोअर केलं जातं तयार, फ्लोअर तयार, पीठ तयार केलं जातं आणि ते वेगवेगळ्या पर्पजसाठी आपण वापरतो. ड्राय सॉल्टिंग आहे, केमिकल प्रिझर्वेशन आहे, अनेक प्रकारे प्रिझर्वेशन केलं जातं या फिशचं. याचा उपयोग काय फिशरीचा,
याच्यामधून मोठ्या प्रमाणावर प्रोटीन रिच डायट, बघा मटणापेक्षा चिकन चांगलं, चिकनपेक्षा फिश, कारण भरपूर प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, पण ओमेगा 3 ओमेगा 6 असे महत्त्वाचे फॅटी ॲसिड त्यामध्ये असतात जे हृदयाला चांगले आहेत. ज्यांना हृदयाचे आजार आहेत त्यांच्यासाठी फिश हे एक वरदान समजलं जातं. त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण कमी आहे, व्हिटॅमिन ए आणि डी आहे, आयोडीन मिळतं आपल्याला, इझिली डायजेस्ट होणारं न्यूट्रिशन आहे. एक्सपर्ट कन्सिडर दॅट फिश मीट नेक्स्ट टू मदर्स मिल्क. आईच्या दुधात सर्वात चांगलं काय असेल तर फिश, एक्सपर्ट सांगतात. फिश ऑइल मिळतं, त्याच्यामध्ये आपल्याला शार्क आणि कॉड लिव्हर ऑइल रिच इन व्हिटॅमिन ए डी ओमेगा 3 मेन कंपोनंट ऑफ फिश लिव्हर ऑइल. फिश ग्लू, आपण ग्लू डिंक डिंक म्हणून चिटकवताना त्याचा वापर करतो आपण. फिश प्रोटीन व्हाईट पावडर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम फिश वेस्ट, प्रोटीन्स मिळवतो. फिश फ्लोअर आपण त्याचा उपयोग बिस्किट ब्रेड केक स्वीट्स सोपसाठी. इसिंग ग्लास जे जिलॅटिनियस मटेरियल आहे, एअर ब्लॅडर जे फिशमध्ये असतात, फ्रेश वॉटर फिशमध्ये समजा रोहू आहे त्याच्यात एअर ब्लॅडर आहेत. ऑप्सम बोनी फिश यूज क्लिअरिंग ऑन प्युरिफिकेशन ऑफ वाईन्स अँड इंडियन इंक. शाग्रीन शार्कची स्किन आहे, स्केल्स असतात त्यामध्ये, आणि त्याचा उपयोग जो आहे तो पॉलिश वूडचं पॉलिश करण्यासाठी केला जातो. त्यानंतर सिरीकल्चर रिअरिंग अँड टॅमिंग ऑफ सिल्क वर्म फॉर द पर्पज ऑफ सिल्क प्रोडक्शन दॅट इज सिरीकल्चर. 2000 वर्षापासून हे टेक्निक अस्तित्वात आलेलं आहे. हे सुरुवातीला चीनमध्ये अस्तित्वात आलेलं टेक्निक आहे, नंतर चीनमधून स्मगलिंग करत 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 इतर ठिकाणी पोचलं, चीनमध्ये लपवून ठेवलं ते, पण स्मगलिंगद्वारे दुसरीकडं ते पोचलं आणि अशा प्रकारे वर्ल्ड वाईड हे टेक्निक पसरलं. नॅचरल फायब्रस सबस्टान्स आहेत त्याच्यामध्ये, सेंट्रली फायब्रस प्रोटीन आहे फायब्रॉइन नावाचं, हे महत्वाचं फायब्रॉइन प्रोटीन आहे. त्याच्यावरती जिलॅटिनस प्रोटीन असतं सिरिसिन, आणि ते प्रोटीन आपल्याला हे जे ककून्स तयार होतात त्याच्यापासून मिळतं. यामध्ये टाईप अनेक आहेत, मलबेरी सिल्क, बॉम्बॅक्स मोरी नावाचा इन्सेक्ट मलबेरीच्या पानावरती जगतो, तो मलबेरी खाऊन तुतीची पानं खाऊन जगतो, आणि मोठ्या प्रमाणावर आपण काश्मीर आणि कर्नाटकमध्ये, आता कर्नाटकमध्ये बघा सिल्क सारीज फेमस आहे, त्याच्यासाठी चांगल्या क्वालिटीचा सिल्क आपल्याला यापासून मिळतो. नॉन मलबेरी सिल्क याच्यामध्ये तुसार इरी मुगा विच फीड्स ऑन ओक कॅस्टर यांच्यावरती फीड केले करतात ते इन्सेक्ट, आणि तो बिहार ओरिसा यामध्ये हे प्रोडक्शन होतं, पण तेवढी काही क्वालिटी नसते यामध्ये. याचं लाईफ सायकल बघा, मेल आणि फिमेल बॉम्बॅरी इन्सेक्टचं ब्रीडिंग होणार, अंडी घालणार, ती अंडी आपण स्पेशल ट्रेमध्ये घेतो, त्या ट्रेला नाव आहे चंद्रिका, आणि ते हॅच होऊन त्याचे बनतात वर्म्स, आणि ते लार्वा 10 दिवसाचे झाले की होरॅसियस फीडर म्हणजे मलबेरी लिव्हजचे तुकडे तुकडे करतो आपण आणि त्यांना खायला,
खातात 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 खातात, 14व्या दिवशी आणखी खात राहतात आणि मग होऱ्यासियस खातात 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 आणि मग फीडिंग स्टॉप करतात आणि स्वतःभोवती स्वतःच्या ज्या सलायवरी ग्लँड आहेत मॉडिफाईड झालेल्या त्याच्यामधून सिक्रेशन करतात स्वतःभोवती आणि त्याचंच बनतं ककून. हे ककून बनले. ककून बनले की नंतर ते ककून ब्रेक करून त्यातला जो इन्सेक्ट आहे ॲडल्ट इन्सेक्ट आहे तो बाहेर येत असतो. हे नॅचरल सायकल त्याचं आहे. आता सिरीकल्चरमध्ये आपण काय करतो बघा, हे तुतीची लागवड करणे, मलबेरीची लागवड करतो आपण, त्यानंतर सिरीकल्चरसाठी हे कन्स्ट्रक्शन करतो स्पेशल त्याच्यासाठी, आणि प्रॉपर ब्रीड्स त्याचे वापरून एग्ज लेईंग केलं की त्याच्यापासून लार्वा मिळतील आणि ते स्पेशल ट्रे चंद्रिकामध्ये घ्यायचे आणि त्याला तुतीची पानं खाण्यासाठी द्यायची द्यायची द्यायची. खात राहील खात राहील खात राहील खात राहील, भरपूर खाणार आणि मग खाणं स्टॉप करेल आणि स्वतःभोवती ते ककून तयार करेल. त्यांनी एकदा ककून तयार केलं, हे खाल्लं आणि ककून तयार केले की ते ककून गोळा करायचे, त्यातून ॲडल्ट इन्सेक्ट बाहेर त्याला ब्रेक करून बाहेर आला तर आपल्याला कंटिन्यू धागा मिळणार आहे का? नाही, तुकडे तुकडे मिळणार, तो नको आहे आपल्याला. ककून तयार झाले की हे ककून गोळा करायचे आणि हे ककून काय करायचे, त्याला फ्युमिगेशन किंवा बॉइल वॉटरमध्ये टाकायचं, त्यामुळं त्याचे धागे सॉफ्ट होतात, हां, त्यातलं गमिंग मटेरियल डिझॉल्व होतं आणि आतला इन्सेक्ट मारला जातो, त्याला स्टिपलिंग म्हणतो आपण, आणि त्यामुळं आपल्याला कंटिन्यू धागा मिळतो आणि तो मग रिळाभोवती गुंडाळायचा आणि ते सिल्क मार्केटिंगसाठी वापरायचं. पहा, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय याचा? पॅराशूट कॉर्ड बनवण्यासाठी, सारीज ड्रेस ड्रेस मटेरियल शाल शाल बनण्यासाठी वापरलं जातं, हां, टाईप रायटर रिबन बनवण्यासाठी, इन्सुलेटर कॉइल टेलिफोनची बनवण्यासाठी, आणि ही अतिशय महत्त्वाची कॉटेज इंडस्ट्री आहे, लोकांना जॉब देते आणि आपण एक्सपोर्ट करून पैसा कमवू शकतो. शेवटी लॅक कल्चर, लाख आपल्याकडं महिला चुडे तयार करतात, बांगड्यासारखे असतात ते, त्याच्यासाठी लाख वापरली जाते. एखादं डॉक्युमेंट असेल त्याला सील करायचं असेल त्यासाठी लाख वापरली जाते. आणि वेगवेगळे ऑर्नामेंट्स आहेत ते तयार करण्यासाठी, पहा आता कॉस्मेटिक्स म्हणू आपण, त्याच्यासाठी पण लाख वापरली जाते. पुढं आपण फोटोग्राफ पाहणारच आहोत. तर सायंटिफिक अकाउंट याच्याकडं, सायंटिफिक अकाउंट लक्ष कुणाचं गेलं? केर इन 1782. इंडियामध्ये 85% लाख प्रोडक्शन होतंय जगाच्या कंपॅरिझनमध्ये, आणि हे बिहार, मध्य प्रदेश, वेस्ट बेंगॉल आणि महाराष्ट्रामध्ये होतं. याचा जो इन्सेक्ट आहे तो ट्रॅक कार्डिया लॅका हा इन्सेक्ट आहे, होमोप्टेरा या ग्रुपमधला हा इन्सेक्ट आहे, लॅसिफेर लेका त्याला आपण म्हणतो. इथं पा, अरे आता या फिमेलनं जे ज्या झाडाचा समजा फिग असेल, बाभळ असेल, अशा प्रकारच्या प्लॅंटवरती हे वाढतात, इन्सेक्ट वाढतात, आणि फिमेल काय असते, फिमेल काय करते, लॅक सिक्रीट करते. इट इज ओनली रेजिन ऑफ ॲनिमल ओरिजिन. लॅक कल्टिवेशन, ब्रूड लॅक, क्रस्टॅसियन कंटेनिंग इन्सेक्ट अँड ट्विग्स ऑफ प्लांट्स. मग कुठल्या प्लांटवर? बेर,
पीपल, बबुल, कुसुम, मँगो, साल, फीग या प्लांट वरती हे इन्सेक्ट वाढतात आणि फीमेल काय करणार, लॅक प्रोड्यूस करणार मोठ्या प्रमाणावरती, लॅक प्रोड्यूस करणार. या इन्सेक्टची मॉर्फॉलॉजी पहा, मेल्स लार्जर असतात, वेल डेव्हलप्ड विंग्स आणि लेग्स आहेत, पण फीमेल मात्र डिजनरेटिव्ह फॉर्म असतात, डू नॉट हॅव विंग्स अँड लेग्स अँड आईज. त्याचे जे यंग वन्स आहेत त्यांना निम्फ आपण म्हणतो, ते विंगलेस असतात. आणि फीमेल प्रोड्युसेस बल्क ऑफ लॅक फ्रॉम डर्मल ग्लँड्स. तर अशा प्रकारे इथं थ्री टाईप सिक्रिटरी ग्लँडच्या असतात, डर्मल ग्लँडच्या, त्यातून त्यातून लॅक सिक्रेट केला जातो. आता लाईफ सायकल काय आपल्याला विचारात घ्यायची आवश्यकता नाही आहे, त्याचा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स पहा. हा, व्हायटल रोल इन इकॉनॉमी ऑफ फार्मर, शेतकऱ्याला फायदा होतोच आहे. वॉर्निश, पॉलिश, प्रिंटिंग इंक, बँगल्स, वुड वर्क, ज्वेलरी फिनिश, ग्रामफोन रेकॉर्ड्स, स्टिफनर इन लेदर, सिल्वरिंग मिरर्स, इलेक्ट्रिक अप्लायन्सेस, इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून वापरलं जातं. अशा प्रकारचं हे ॲनिमल रेझिन बघा, इथं फोटोग्राफवरून आपल्याला समजतं याचा वापर कशासाठी केला जातो. डियर फ्रेंड्स, आवर नेक्स्ट आर्टिकल इज एपिकल्चर, रियरिंग अँड टॅमिंग ऑफ हनी बीज फॉर द पर्पज ऑफ हनी अँड वॅक्स, दॅट इज कॉल्ड ॲज एपिकल्चर. आपल्याला मध मिळवायचा आहे आणि वॅक्स सुद्धा मिळवायचा आहे. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये पाहिलं तर ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये सर्वात महत्वाचा पॉलिनेटिंग एजंट कोणता? हनी बीज. पॉलिनेशनची प्रोसेस ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर करणारे इन्सेक्ट म्हणजे हनी बीज. या हनी बीज मध्ये जे हनी कॉम आहे त्याच्यामध्ये जे इन्सेक्ट आहेत ते थ्री टाईपचे इन्सेक्ट असतात. या हनी कॉम मध्ये सिंगल क्वीन आहे. नियर अबाउट 200 ड्रोन्स आहेत, हॅप्लॉइड मेल्स आहेत, आणि राहिलेले सर्व इन्सेक्ट यामध्ये कसे आहेत, वर्कर्स आहेत, स्टराईल फिमेल त्याला आपण म्हणू, स्टराईल फिमेल्स म्हणू आपण त्याला. तर हनी बीज जे आहेत